आणि आता एक महत्त्वाची बातमी बातमीपत्रात येत आहे ती आपण बघूयात. या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची ही बातमी कळतीय. बुलडाणा चिखली तालुक्यातील कार्यक्रमात आमदार राहुल बोंद्रे आणि भाजपच्या श्वेता महाले यांच्यामध्ये बाचाबाची होऊन हा वाद झालाय. संतप्त जमावावर पोलिसांकडून अक्षरशः लाठीमार करण्याची वेळ या ठिकाणी आली. अमोल गावंडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात. अमोल, नेमकं काय प्रकरण, कशामुळे हा सगळा वाद या ठिकाणी झाल्याचं कळतंय? नक्कीच, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील प्रकार आहे. दोत्रा गरोजी येथील जिल्हा परिषद शाळेचा आयएसओ मानांकनासाठी कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये जे स्थानिक आमदार आहेत काँग्रेसचे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत ते राहुल बोंद्रे हे त्या मंचावर उपस्थित होते. आणि जे भाजपाचे नेते आहेत जिल्हा परिषदच्या महिला व बाल कल्याण सभापती श्वेता महाले सुद्धा त्या कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित होते. एकाच मंचकावर यांनी जे आरोप प्रत्यारोप केले या भाषणामधून त्यांचे शाब्दिक वाद सुरू झाले. आणि या वादातूनच त्यांच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा वाद सुरू झाले आणि वादाचं म्हणजे वादाचं जे रूपांतर आहे ते हाणामारीमध्ये झालं. आणि या प्रकरणाची जी तक्रार आहे काँग्रेसचे कार्यकर्ते आमदार हे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी दाखल झाले होते. मात्र जे श्वेता महाले भाजपचे नेते आणि त्यांचे जे पती आहेत ते सरकारमध्ये सुभाष देशमुख यांची पीएस आहे त्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव आणण्याचा आरोप सुद्धा काँग्रेसांनी केला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तक्रार घेण्यासाठी कुठे पोलीस टाळाटाळ करत होते त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चिडून पोलीस स्टेशनवर दगडफेक सुद्धा केली. यामध्ये पोलीस निरीक्षक मोहन पाटील हे जखमी यांच्यासह 3-4 कर्मचारी जखमी सुद्धा झाले. आणि पोलिसांनी मग लाठीचार केला. या चिखलीमध्ये सध्याची परिस्थिती तणावपूर्ण शांतता आहे. आणि पोलिसांकडून चिखली शहरामध्ये जमावबंदीचे आदेश सुद्धा लागू करण्यात आलेले आहे. आणि चिखलीमध्ये सध्याची परिस्थिती तणावपूर्ण शांतता आहे. अगदी अमोल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि एकूणच हे प्रकरण हाताळतं कसं पोलीस प्रशासन हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.